कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवानो भगिनीनो आणि क्षण असे असतात की शब्द सुचत नाहीत कारण तो सर्व काळ डोळ्यासमोर उभा राहतो आणि त्या त्या काळामध्ये आपण जातो आणि मग शब्द असे होतात तसंच माझा आत्ता झालेलं आहे एकनाथ तुम्ही आपल्या ठाण्याच्या रिवाजाप्रमाणे आता शाल गुच्छ वगैरे शाल आणि गुच्छ एक आपला रीती रिवाज म्हणून दिलात आणि नकळत माझ्या मुखातून शब्द म्हटले शाबास नाव राखलत निष्ठा राखलीत ही चित्रपटाची झलक आहे आणि त्या ती झलक बघत असताना शिवसेना म्हणजे काय आहे शिवसैनिक म्हणजे काय आहे नुसता एक कार्यकर्ता नाही तर गुरु आणि शिष्य असं हे नातं जपणारा जगातला एकमेव पक्ष असेल आणि ही भावना असल्यामुळेच अनेकांनी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले शिवसेना संपवण्याचा पण ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना त्यांना संपवून शिवसेना त्यांच्या पुढे गेली आनंद दिघे मी म्हटलं ना की ते सगळे दिवस आठवत आहेत याच्यामध्ये एक तो बाळासाहेबांसोबतचा एक क्षण दाखवला तो गुरुपौर्णिमा हा वेगळा भाग पण थोडेसे त्यांच्यावरती रागावलेले आणि नेहमीच असायचं आणि ती सुद्धा परंपरा ह्या ठाणेकरांनी राखलेली आहे ती कशी इकडे बसलेत बाकीचे पण ठाणेकर बसलेत सकाळी अकराची वेळ दिली का किती वाजता येतील तेव्हा ते अकरा वाजलेले असतात आणि हे त्यावेळेला सुरू व्हायचं बाळासाहेब तुम्हाला कल्पना आहे वेळेचे भोगते वेळ म्हणजे वेळ घड्याच्या काट्यावरती ठरलेल्या गोष्टी त्या झाल्याच पाहिजेत आणि मग आनंदिगेनं समजा सकाळची अकराची वेळ दिलेली असेल दोन वाजेपर्यंत पत्ता नसायचा मग दोन वाजता यायचे तोपर्यंत बाळासाहेब चिडलेले असायचे पण गंमत सांगतो हा सगळा जो राग असायचा ते समोर येऊन उभं राहायचे असे एक एका एक अक्षराने बोलायचे नाही समोर आल्यानंतर ते सगळं राग वाहून जायचा आणि ते प्रेम पाहायला मिळायचं निष्ठा म्हणजे किती निष्ठा म्हणजे सलमान भाई तुम्ही दोन तुमचे साम्य सांगितली पण आणखीन एक राहिलं दोघही दबंग पण एक पिक्चर मधला एक जीवनातला अ ते त्यांना एक सांगितलेलं की ही म्हणजे ह्या सगळ्या भूमिका करायला खूप कठीण असतात न्यायाशातला भाग नाही पण प्रत्यक्ष जीवन तसं जगणं म्हणजे आत्ता एक पिक्चर बघितलं ना आओ, ते आपल्या कुठली अंगाराजी तिने करून दाखवलं झुकेगा नाही तसे सगळे शिवसैनिक आनंदिगी सुद्धा झुकेगा नाही हेमत येतो आहो हेमत असेल तर टक्कर दे बघतो तू राहील ना तर मी राहीन आणि ही सगळी लाख मोलापेक्षाही मौल्यवान माणसं साथी सोबती त्यावेळेला शिवसेना प्रमुखांना मिळाली त्यांच्या मुशीतनं तयार झालेले सगळे शिवसैनिक माझे सोबती म्हणून मला लाभले या पलीकडे भाग्य ते आणखीन काय असायला लागतं एक आठवण सांगतो की एकदा त्या त्यावेळेला मी कल्याण डोंबिवलीला गेलो होतो संध्याकाळची वेळ होती आणि कल्याण डोंबिवलीकर सगळे शिवसैनिक जमले होते आज साहेबांनी बोलवले म्हटलं मग अरे जा ना किती वेळ वाजले नाही नाही साहेब आमची ठाण्याची भेट म्हणजे कशी असते शेवटची ट्रेन पकडून जायचं आणि पहिली ट्रेन पकडून यायचं मग नाही ते रात्री दोन वाजता तीन वाजता भेटतात म्हणे आणि आमचे सगळं ते ऐकून घेतात मग मला कळत नाही की समजा कल्याण डोंबिवलीकरांना एक वेळ एका दिवशी दिली एका रात्री दिवसा हा शब्द चुकीचा आहे रात्री तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्री दुसरी लोकं म्हणजे हा माणूस झोपायचा कधी हा झोपायचा कधी बरं आपल्यातनं गेले त्यावेळेला त्यांचं वय होतं मला वाटतं पन्नास पन्नास पण जर दिवसरात्रीचा हिशोब केला तर हा माणूस शंभर वर्ष जगला आणि नुसताच जगला नाही तर अनेकांना त्यांनी जगवलं जोपासलं आणि त्याचमुळे ह्या ज्या काही सगळ्या पदव्या असतात उपाध्या असतात या कुठल्या कॉलेज बंद मिळत नाहीत मागून मिळत नाहीत ते जनतेने द्यावे लागतात हिंदू हृदय सम्राट असेल धर्मवीर असेल हे जनता ठरवत असते आणि जनता देत असते आणि या पिक्चरचं जे नाव आहे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणी त्याच्या पुढे आणखीन पाहिजे ठाणेकरांचं हृदय ठाणेकरांचं हृदय अशी ही व्यक्ती तिला व्यक्ती मानावी तरी कशी कारण अशा काही गोष्टी त्यांनी केल्या ज्या चमत्कारिक वाटतात आणि म्हणूनच आज देखील साहेब म्हटल्यानंतर केवळ ठाणेकरच नाही तर, तर शिवसैनिकांचे डोळेसुद्धा एका आठवणीने ओलावतात सगळे भारावतात आणि असा माणूस पुन्हा पुन्हा होणे नाही मी ठाणेकरांना आणि शिवसैनिकांना एकच सांगेन की हा जो पिक्चर आहे तो केवळ पिक्चर म्हणून न पाहता निष्ठा म्हणजे काय असतं ते त्यातनं तुम्हाला दर्शन घडेल निष्ठा म्हणजे काय असतं काय त्यांनी शिवसेना प्रमुखांकडे आयुष्यभरात काय मागितलं काय निवडणुकीचं तिकीट मागितलं नाही अनेक जसं शिवसेनाप्रमुखांनी माणसं घडवली तसंच आनंद दिगेजींनी सुद्धा एक एक कडवट कट्टर शिवसैनिक म्हणजे काफला गेला तरी फुटणार नाही अशी जी निष्ठा या सगळ्यांच्या धमन्यामध्ये भरली म्हणून ही अशी माणसं आपल्यामध्ये कायमची राहावी असं जरी वाटत असलं तरी शेवटी आयुष्य असतं पण तशी जरी ती नसली तरी कोणत्या ना कोणत्या ना रूपाने विचाराने स्फूर्तीने प्रेरणाने ती कायमची आपल्यात राहतात आणि ती तशीच राहतील हे श्रद्धास्थान स्थान आबाधित राहील आणि एकनाथजी तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने खरंच मनापासून सांगतो एक, <laughs> मना एक मोठं काम केलेलं के आहे पिक्चर काढणं हा एक भाग झाला पण ह्या विषयावरती पिक्चर काढणं आणि हे कार्य पुढे नेणं कमाल आहे या सर्व टीमला मी शिवसैनिकांच्या वतीने आणि तमाम हिंदूंच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो शुभेच्छा देतो लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरो के लिए टीव्ही वर इंडिया लाईव्ह को सबस्क्राईब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन को दबाना मत